जगाला जोड़ते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाचा गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाचा देशात प्रेमाचा भाषेत प्रेमाचा सुरात बोलू चला काय झालं सर? ही ब्रह्मेंची झाशीची राणी बालिश आंधळी कोशिंबीर खेळते. सर मी डबा स्पेस खेळतो आमच्या गल्लीतल्या पुरंदर. बटन लाव शर्टाचं. बटन बटन लाव शर्टाचं वरचं. कसं काय ओके सर. चुकायचं नाही. चला बसा या. बसा बस रे. गोट्या कितीही नामवंत वकील असला तरी मला मुलासारखा आहे, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कुणाला आणलंय बरोबर? सर हा ऍडव्होकेट ओम माझा असोसिएट आहे. हॅलो सर, नाईस टू मीट यू. सेम. तर सर ती मखीजा डेव्हलपरशी जी के. अरे 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 आत्ताच आलायस ना, श्वास घे, पाणी पी, काही चहा कॉफी घे, कामाचं काय बोलणं होतच राहील. घाई आहे फार, तर मग सोडा. नाही सॉरी सर, आहे. काय घेणार मग? तुम्ही घ्याल ते. मी विस्की घेतो सर. मग काय घेणार, चहा चालेल? तुम्ही सर, तुम्ही मला अरे तुरेच करा आणि मला चहाच चालेल. अशी क्लॅरिटी हवी. व्हेरी प्रॉमिसिंग सर. युअर ऑनर, आमचं कलत्र. तीन चहा पाठवता का इकडं? हा तर सर त्या मखीजाच्या केसमध्ये काय? तीन काय? अरे तीन नवीन गुलाबाची रोपटी आणली आहेत, बघणार का? हो चालेल ना. तुम्ही हो आपलं बोलणं झालं, चहा झाला की जाऊया. वा बघा. तर सर मखीजाच्या केसमध्ये आपले जे काही पॉइंट्स आहेत ना, सॉरी सर. तर सर मखीजाच्या केस
ते तू आत्ता सोडव ना, म्हणजे आम्ही बोलतोय हे एवढ्यातल्या एवढ्यात. हो सर. अरे बघू बघू. अरे हा रुबी क्यूब सोडवला तुझ्या असोसिएटनं, कालपासून झगडतोय मी याच्या बरोबर. वा हुशार मुलगा दिसतोय. सगळीकडे विखुरलेले रंग एकत्र आणण्याचं काम महाकठीण. सगळं बौद्धिक बळ पणाला लावायला लागतं. हो हो सर. सर पण मी हे फक्त खेळातच करू शकतो. नथिंग इंटेन्शनल सर. तो असं कोड्यात बोलतो कधी कधी. नाही अशी कोड्यात बोलणारी माणसं आवडतात मला. तसली कोडी सोडवतो आम्ही. तर सर त्या मखिजेच्या केस आता संध्याकाळी आता घेऊनच चला. शी काय बोर आहेत ते तिघही जण. एकमेकांच्या अवाक्षरही बोलत नाहीत, नुसतं टाइमपास. तोंड बघत बसलेत एकमेकांची. गप्प बस जरा. समोसे केलंय तुझ्यासाठी नाहीये, त्यांच्यासाठी आहेत. आणि बघ हा चिवडा, हे चकले आणि ते बिस्किट. मी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना ओळखायला लावू का? मला दिसतंय ना हे बिस्किट, या चकल्या, हे समोसे, चिवडा. हो पण तू चरू नकोस आता ईशा. आणि तू आगाऊपणा करू नकोस जास्त. हे घेऊन जा आधी आणि पाणी नंतर ने, आणि मग चहा पण घेऊन जा. ओके जाते. आणि समोसे तू केलेस असं सांग. समोसे मला केर नाही काढता येत नीट. समोसे केलेत म्हणून सांगू. दीपा ही मुलगीनं सगळं उंफच करून टाकणार आहे. अगं तूच म्हणाली होतीस ना की कुठल्या चांगल्या कामासाठी थोडस खोटं बोललं तर चालतं म्हणून. हो मी म्हणते तसं, पण काम काय हे कळल्याशिवाय मी. हे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे सगळं तुम्ही माझ्या लग्नासाठी करताय? या तिघा कार्टून्स ना तुम्ही मला बघायला बोलावलंय. अरे काय वेड बीड लागलाय का तुम्हाला? अगं पण तूच तर म्हणाली होतीस ना की आता बघायला सुरुवात करा म्हणून. ओ गॉड, मी काल म्हंटलंय असं. हो आणि तुमचे काय हात शिवशिवतात का माझं लग्न जमवून द्यायला? एकाच दिवशी इतक्या उदास चेहऱ्याची तीन तीन मुलं का आली आहेत आपल्या घरी? आजी तू इकडे आ, इकडे. मला एक गोष्ट सांग, आपल्या घरी आज मला बघायला तीन तीन इतकी सान मुलं का आली आहेत? तेच तुला विचारायला आली आहे मी. एक तर मित्रांना बोलवायचं आणि आपण हुंदडत बसायचं घरभर. अगं त्या तिघांच्या मधला एक झोपलाय बघ तिकडे सोफ्यावर. मी बोलावलं त्यांना? मग मी नाही हा, यांनी बोलावलंय. यांनी बोलावलंय हा. मी चहा घेऊन जाते हा. मी हे चिवडा चकली मला न्यायला असेलच काय ते. कुणीही जायचं नाही इथून बाहेर. अशा समोर या. ईशाच्या बघण्याचा कार्यक्रम इतका ढिसाळ. कोण कशासाठी आलाय कुणाला पत्ता नाही. घरात काय आहे काय नाही याची कोणाला कल्पना नाही. आणि त्या ईशाचा अवतार बघा जरा. आपल्या मुलीला आपण असं लोकांना दाखवणार आहोत? तुमच्यासारख्या घरातल्या मोठ्या बायकांना हे सांगावं लागतंय. यापुढे तिचा जेव्हा केव्हा दाखवण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा आधी मला सांगायचं. हा गोंधळ मला पुन्हा नकोय. दीपा. ए दीपा, काल मॅट्रिमोनी साईट वरती ईशाचा बायोडेटा अपलोड केला होता की नाही? त्यावरती एका मुलाचा फोटो आलाय रिस्पॉन्स म्हणून. उद्याच बघायचा कार्यक्रम करूया काय? Thank you.
हो सर? हाँ हेलो हेबा ही ती वा हा मी तो हा बोलतो है, सर तुमचा आवाज कट होतोय मला ऐकू येत नाहीये नीट. हेलो हे बघ मला तुझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय. उगाच मला टाळण्याचा प्रयत्न करू नको सर, हे सगळे जुने गिमिक्स आहेत. अगं मी पण केलेले इथे लहानपण. बाबा हॅलो. अहो मी कशाला टाळू सर तुम्हाला, मला खरंच तुमचा आवाज येत नव्हता पण आता येतोय ऐकू, बोला ना. हा हा तू मला सांग, तू उद्या येणारच ना ऑफिसला? हो मी उद्या पहाटेच येते बस पकडून. नाही म्हणजे मी जस्ट कन्फर्म करत होतो, हा बाकी काही नाही. बर सर, मोठे बाबा आठवण काढत होत्या तुमची. हो ना? हो. तरीच मला सकाळपासून उचक्या येत होत्या, थांबेच ना. पण कोण या वयात माझी आठवण काढतय? वा 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 छान छान. अहो काय झालं, ते ऍडव्होकेट प्रधान आणि त्यांचा कलीग आलेत ना ऍडव्होकेट ओ, सो तुमची आठवण निघालीच. काय तिकडे तो बहाल आहे बाबा. कोण म्हणलीस? प्रधान? हो तुम्हाला माहित नाहीये? नाही. तो हाय ना, तो एक नंबरचा तो ग प्राणी, तो कोल्हा आहे. कोल्हा? हा नाही नाही, तो माणसासारखा हसतो तो आहे तो कोढा. हा ब्रह्मे हे तरस. नाही नाही तो हे असतात ना काटे. हा साळींदर आहे तो. अगं एक नंबरचा चलाख आहे तो. अगं सकाळी जिमखान्यावर आला नाही म्हणून का नाही आलास रे बाबा? म्हणून मी फोन केला तर म्हणतोय पुतणीच्या लग्नाला चाललोय आणि इकडे प्रायव्हेटली सरांबरोबर कन्सल्ट करतोय. हो सर पण ते आपल्या कुठल्याच केस बद्दल बोलत नाहीये. असं तुला वाटतंय? अगं मी त्याला फोन केल्यावर तो खोटं बोलला ना माझ्याशी, का नाही खरं सांगितलं म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. हे बघ तुला आता एक मिशन देतो. मिशन? आतापर्यंत कोणालाच दिलेली नाहीये, खूप अवघड आहे. तू त्याच्या गाडीतून ये. काय? पण सर ते लगेच निघतात थोड्या वेळात. अगं म्हणूनच तर मी सांगतोय ना तुला. पण सर मी येते ना उद्या पहाटेची बस पकडून. अगं काय ए कशाला त्या खटारा बस मधून येतेस? अगं मस्त एसीत बसून ये. सर मला राहायचंय घरी आज. रुक्मिणी वी मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन आवर वर्क नाऊ. रुक्मिणी? रुक्मिणी कोण? रुक्मिणी कोण? सर टेबलवर लिस्ट ठेवली आमच्या नावांची. ईशा, हे ईशा, वी मस्ट कॉन्सन्ट्रेट ओके. अगं तू नसलीस की खूप प्रेशर येतं ग माझ्यावरती, सुचत नाही मग मला. सो डू एज आय से, तुझी बॅग पटकन प्रधानांच्या गाडीत टाकून द्यायचं, काय कोणाला कळायचं. सो प्लीज डू द नीडफुल विथ रिगार्ड्स युअर्स ब्रह्मे. पण सर पण नाही बिंड नाही, मी सांगतोय तसं करायचं. ओके ठेव आता फोन. ओके. काय चाललंय? कुठे काय नाही, माझ्या मनात जे ते तुझ्या मनात आहे ना सर. तुमच्या मनात काय चाललंय मला कसं कळणार? काय करताय सर? सर काय करताय? चला तू चसा चट्टे वा चना चकी चटी चपण्याचं जोर चटकणं चढते कर. सर सर मला ही भाषा येत नाहीये पण तिला नक्की येत असेल. अरे ती झोपण्याचं नाटक करते का? कारण आपल्यात काय बोलणं चाललंय ना ते तिला ऐकायचंय. हो पण त्याने काय? अरे म्हणजे ती सगळं जाऊन त्या ब्रह्मेला सांगेल. सर ती सिक्रेट एजंट आहे की वकील आहे? असं कसं रे बोलस तू? त्या ब्रह्मेनी म्हणून तर तिला आपल्या बरोबर पाठवलंय. अच्छा एवढा मोठा प्लॅन आहे का? सर आलं का पुढं? नाही नाही आलं बाय, तू झोप शांत.
कुणाला ना की उठवतो तुला? हा नाही आता झोप नाही लागणार मला. सर तुम्ही मला शिवाजीनगरला ड्रॉप कराल प्लीज, मी जाईन तिथून माझे मी. सर मला पण शिवाजीनगरला सोडा. असं काय करताय सर? माझी बाईक आहे तिथे. हो का? काय झालं सर? बाय, पुण्यात हा तुला सोडेल घरापर्यंत. आलं तुमचं घर. वाव, मला माहितच नव्हतं. थँक्यू घरापर्यंत सोडायला आल्याबद्दल. कम ऑन, डोंट बी सो फॉर्मल. नाही म्हणजे तशी मला स्वतःची काळजी घेता येते हा, आणि आमचा एरिया पण तसा सेफ आहे. पण मला ना गल्लीतल्या कुत्र्यांची जाम भीती वाटते. मला फटाक्यांची जाम भीती वाटते. हो ओके. तुझं घर किती मस्त आहे. आवडलं तुला? प्रश्नच नाही. मस्त कोझी आणि किती भरलेलं घर आहे तुझं. तरी तू बाकीच्या सगळ्यांना भेटला नाहीयेस. एक सो एक नमुने आहेत आमच्याकडे. त्यांना भेटलास ना तर मात्र कदाचित तुझं मत बदलू शकेल. इतका गोतावळा आहे आमच्याकडे. नाही मला खात्री आहे की भेटूनही माझं मत नाही बदलणार त्यांच्याबद्दल. ए तुझी बर्थडे पार्टी कशी झाली? मस्त. यावेळची जरा स्पेशल होती. हो का? या प्रश्नाचं उत्तर मी तुला नाही देणार. बर, तुझी बर्थडे पार्टी कशी झाली? मस्त. ए बघ, मला मला माझ्या मोठ्या बाबांनी काय दिलंय, त्यांचं पेन. वाव, सुपर्ब. ए थँक्यू. अरे मस्त आहे. मला म्हणाले तुझं वकीलपत्र, पहिलं वकीलपत्र याने साइन कर. सुपर्ब, ऑल द बेस्ट. आय होप तुझं पहिलं वकीलपत्र माझ्या अगेन्स्ट तुला साइन करायला लागू नये. म्हणजे काय म्हणायचं तुला? मी उगाच तुझी पहिली केस तू हरू नयेस असं वाटतं मला. नाहीतर या तुझ्या मोठ्या बाबांकडनं आलेल्या गिफ्टला काहीच अर्थ राहणार नाही ना. एक मिनिट, तुला सिरियसली असं वाटतं की मी तुझ्या अगेन्स्ट उभी राहिले तर हरीन? नाही 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 नाही, प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला एवढंच म्हणायचंय की मी जिंके. इतका गर्व बरा नाही तब्येतीला. ओ गर्व नाही, कॉन्फिडन्स. अंड अंड, तुला त्या अंड्याची गोष्ट माहितीये? एक ना एक अंड असत, हा ते पहिल्या पायरीवरून पडत आणि फुटत नाही, कारण त्याचं नशीब. मग ते दुसऱ्या पायरीवरून पडत तरी फुटत नाही, कारण त्याचा कॉन्फिडन्स. आणि मग येणं तिसऱ्या पायरीवरून पडत, मग फुटत, कारण ओव्हर कॉन्फिडन्स.
जो त्या अंड्यासारखं होऊ नये असं मला जेन्युइनली वाटतं. आणि आता तर मला तुझ्याच अगेन्स्ट उभं राहायचंय. माय प्लेजर. चला बाय. बाय. जायचं नाही का? नाही, मला इथेच थांबायचं. काय? ऍक्च्युली मला एक कुत्र्यांची भीती वाटते. येतेस मला सोडायला प्लीज? व्हॉट? जस्ट किडिंग. आपल्यात बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत पण या बाबतीत आपलं सेम नाही आहे. बाय. बाय. Bye.